आपले लाडके एमकेएन पाहू शकता विनामूल्य. हो, अगदी मोफत. कारण एमकेएन हे असे चॅनल आहे की यासाठी आपल्याला केबल ऑपरेटरला कोणतेही शुल्क मोजावे लागत नाही. आपल्याला एमकेएन विनाशुल्क पाहायला मिळावे हा आपला हक्क आहे. आजच आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधून आपल्या लाडक्या एमकेएनला आपल्या बेसिक पॅक मध्ये समाविष्ट करण्यात आला. जर आपल्याला एमकेएन विनाशुल्क पाहायला मिळत नसेल तर आम्हाला या क्रमांकावर संपर्क साधा. आमचा क्रमांक आहे 93-70-48-48-39. नमस्कार, एमकेएन मध्ये तुमचं स्वागत. वळूयात एका मोठ्या बातमीकडे. त्याच्या बातमीपूर्वी आम्ही तुम्हाला जाणीव करून देतोय की आम्ही फक्त आणि फक्त सत्य तुमच्या पुढे आणत आहोत. आजपासून आम्ही तुम्हाला जाणीव करून देणार आहोत वास्तवतेची, सत्याची आणि खरेपणाची. असे अनेक विभागातले दुर्लक्षित कितीतरी घोटाळे आहेत, त्याचा रोज परिणाम होतोय. रोज असे कितीतरी घोटाळे आहेत ज्याचा कुठेही मागमूस नाहीये, ज्याचा कुठेही ठाव ठिकाणा नाहीये आणि ज्याची कुठेही दखल नाहीये. याचा अर्थ चाललाय तरी काय? पण आता एमकेएन हे पाऊल उचललंय घोटाळ्यांची पोल खोलण्याचं, प्रत्येक घोटाळ्याचं सत्य समोर आणण्याचं आणि त्यांचा पर्दा फाश करण्याचं. कारण एमकेएन हे प्रतिबिंब वास्तवतेचं. आता आपण जाणार आहोत मालेगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागात. सार्वजनिक बांधकाम विभाग मालेगाव इथं अभियंता आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तब्बल 27 कोटींचा घोटाळा केल्याचं उघड झालंय. तिथल्या ठेकेदाराला हाताशी धरून त्यानं हा घोटाळा केलाय. या संदर्भात आम्ही ही बातमी 2 महिन्यापूर्वीच प्रसिद्ध केली होती आणि त्याचा पाठपुरावा केल्यानंतर आता ही वस्तुस्थिती समोर आली आहे. सटाणा, देवळा आणि मालेगाव उपविभागात हा भ्रष्टाचार झालाय. देखभाल आणि दुरुस्ती या शीर्षकाखाली निधीमध्ये हा घोटाळा झालाय. 50-54-03-04 या शीर्षकाखाली झालेल्या बजेटमध्ये हा घोटाळा झालेला दिसतोय. आम्ही बातमी प्रसिद्ध केल्यानंतर या महाशयांनी चक्क आमच्या प्रतिनिधीलाच लाच देऊ केली होती. इथपर्यंत ह्याच्या निर्लज्जपणाची मजल गेली आहे. त्यानुसार तुम्हाला कळलंच असेल की या माणसाची नियत काय आहे. खर तर वास्तविक बजेटच्या कामांमध्ये प्रथम जेवढं असतं तेवढंच काम करावं लागतं, परंतु एन टी पाटील यांनी भ्रष्ट हेतू ठेवून त्या कामाचं टेंडर थेट अर्ध्या किमतीचं केलंय आणि उर्वरित रकमेचं टेंडर त्याच कामावर त्याच ठेकेदाराच्या नावे देऊन 3 लाखाच्या खोट्या कामाची देयक अदा केली. अहो, मात्र अशा प्रकारचं देयक देताच येत नाही. पण तुम्हाला सांगितलं तसं या विभागात काहीही घडू शकतं. ऑनलाइन पाहिलं तरी ते फक्त केवळ एकच टेंडर दिसतं. पहा, एखाद्या धर्मभास्करालाही लाजवेल असं काम या एन टी पाटीलनं केलंय. याचं त्याला स्वतःला काहीच वाटत नाही, मात्र तपास शून्य आहे. ह्याची चौकशी करणार कोण? कारण शासकीय यंत्रणा कुठलेच पाऊल उचलत नाहीये. मग आता याला म्हणावं तरी काय? या घोटाळ्याचा निकाल लागणार कधी आणि सत्य समोर येणार कधी? यासाठी तुम्ही पाहत राहा एमकेएन प्रतिबिंब वास्तवतेचं.